नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीस असे भूगोलाचे प्रश्न विचारत घेणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे येथील तलावचं नाव काय आहे जे काय तोरणमाळे त्या ठिकाणामधलं तलावाचं नाव विचारलं आपल्याला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत आणि सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक सी यशवंत तलाव काय नाव आहे त्याचं यशवंत तलाव चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण दोन नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र नाही बीड जिल्हा पोलिसला प्रश्न विचारला होता राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी कोयना कोयना या ठिकाणी बघा औष्णिक वीज केंद्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण पन्हाळे काजीची लेणी कोणत्या तालुक्यामध्ये काय विचारलं आपल्याला पन्हाळे काजीची लेणी कोणत्या तालुक्यामध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी दापोली दापोली तालुक्यामध्ये आणि बघा हे रत्नागिरी जिल्हा पोलीस तुला प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण रत्नागिरी तालुक्यातील कोणत्या तालुक्याला सांगली कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे त्याचा ऑप्शन क्रमांक सी संगमेश्वर कोणता आहे संगमेश्वर आपल्या एवढंचा पाच नंबरचा प्रश्न बघू शकता सिंधी आंब्याची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेली व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न काय प्रश्न आहे सिंधी आंब्याची जात कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेली राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बी एस के के व्ही दापोली लक्षात ठेवा सिंधी आंब्याची जाती कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केली डॉक्टर बी एस के के व्ही पी दापोली चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण सहा नंबरचा प्रश्न काय बघू शकता गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली एकदम आय एम प्रश्न आहे काय प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी चंद्रपूर कोणत्या चंद्रपूर सात नंबरचा प्रश्न काय आपला महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर आहे त्याचं नाव काय आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे नागपूर आहे आठ नंबरचा प्रश्न काय बघू शकता महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी भिल्ल कोणती जमात आढळून येते भिल्ल जमात चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण नऊ नंबरचा प्रश्न काय आपला नर्मदा व तापीच्या दरम्यान कोणते पर्वत आहेत काय विचारलं आपल्याला नर्मदा आणि तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सात पुढा तर मित्रांनो आपण अनअकॅडमीची तयारी करता असाल तर बघा कोर्स ऑन फिजिकल केमिस्ट्री पार्ट पाच वरती आपल्याला काय भेटणार आहे तर एकूण हा चोवीस तारखेपासून चालू होणार आहे आणि यांची एकूण पाच लेसन आहेत कोणाचे जगदीश वाघ आणि इथं बघा गेट सबस्क्रिप्शनवरती क्लिक करून तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता तर बघा याचा शेड्यूल कसा कसा आहे शेड्यूल बघा चोवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत आपले पाच लेसन होणार आहेत बघू शकता तुम्ही पाच लेसन कशाप्रकारे हो होणार आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आहेत या ठिकाणी आपल्याला एवढे शिक्षक शिकवायला असणार आहेत इथं बघा गेट सबस्क्रिप्शनवरती घेऊन तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता सगळे काही केमिस्ट्रीचे वेगवेगळे पार्ट आहेत त्याचे शिक्षक वेगवेगळे आहेत आणि या ठिकाणी कम्प्लीट कोर्स आहे बघा कशावरती तर केमिकल थर्मोडायनॅमिक्सवरती कम्प्लीट कोर्स आहे तो एकवीस नोव्हेंबरपासून चालू होणार आहे आणि याची एकूण चौदा लिसणीत सुद्धा सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोर्स ऑन सोल्युशन अँड क्वालिग्युटिव्ह प्रॉपर्टीज यावरती सुद्धा आपल्याला काय असणार आहे पूर्णपणे माहिती असणार आहे आणि याची एकूण चौदा आहेत आणि एकवीस आहे याचंसुद्धा आपण सबस्क्रिप्शन घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा कोर्स ऑन सोल्युशन क्वालिग्युटिव्ह प्रॉपर्टीज यामध्ये दोन आठवड्यामध्ये दोन दोन एका आठवड्यात दोन लेसन आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सात लेसन कम्प्लीट होणार आहेत आपले तर दुसऱ्या आठवड्यामध्ये बघू शकता वीस एकवीस बावीस नोव्हेंबरला एवढं सगळं आपलं कवर होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एम एस सी ए टी सबस्क्रिप्शन एक महिन्याचं सबस्क्रिप्शन बघा तीन हजार रुपयाला आहे तसंच तीन हजार रुपये महिन आहे तीन महिन्याच्या सबस्क्रिप्शनवरती आपल्याला सतरा टक्के ऑफे दोन हजार पाचशे रुपये आपल्याला पर मंथ आहे आणि एक खटी भरली तर सात हजार पाचशे रुपयाला आहे सहा वरती आपल्याला पंचवीस टक्के ऑफ आहे आणि पर मंथ दोन हजार दोनशे पन्नास आहे आणि टोटल जर आपण भरलं तर साडे तेरा हजार रुपयाला आहे आणि बारा महिन्यावरती आपल्याला चोपन्न टक्के ऑफ आहे सोळा हजार पाचशे रुपयाला आपल्याला टोटल कोर्स भेटणार आहे आणि पर महिन्याला बघा एक हजार तीनशे पंच्याहत्तर पंच रुपये होणार आहे सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करू शकता अकरा नंबरचा प्रश्न काय बघू शकता महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातून महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत पाहण्या या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत विरवीर इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी कोकण कुणालच्या कोकण कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्या कशा एक आहेत एकदम अशा कमी लांबीच्या आहेत अकरा नंबरचा प्रश्न काय आपला राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे आर आरवी या ठिकाणी बघा उपग्रह दळणवळण केंद्र आहे स्थिती पुढचा प्रश्न पाहूयात आपण बारा नंबरचा मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात देशा दे कितवा क्रमांक लागतो एकदम आय एम पी प्रश्न आहे मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे तिसरा कितवा तिसरा क्रमांक लागतो चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण कृष्णा हिचा रंग कोणता आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे कृष्णा हिचा रंग कोणता आहे पुणे जिल्हा पोलिसला हा प्रश्न विचारला होता दोन हजार चौदा साली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तांबडा कृष्णा हिचा रंग कोणता आहे तांबडाय चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण चौदा नंबरचा प्रश्न बघू शकता कावेरी हिचा रंग कोणता आहे आता कावेरीचा रंग विचारला आपल्याला तर कावेरीचा रंग सुद्धा कसा आहे तांबडाची आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शंभर टक्के सर्वांना फायदा होणार आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघू शकता खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता आहे तर बघा महाराष्ट्राचा पठराचा आपला काय प्राकृतिक विभाग आहे पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील लेणी कोणत्या नदीकाठी आहे सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक आहे वाघोर कोणत्या नदीकाठी आहे वाघोर नदीकाठी अजिंठा लेणी आहे चला सतरा नंबरचा प्रश्न पाहूयात आपण कोणते खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ औरंगाबाद जिल्ह्यात नाही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणतं स्थळ नाही तर राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक डी लोणार लोणार सरोवर बघा हे कुठं आहे तर बुलढाणामध्ये आणि बघा लोणार सरोवर हे आता रामसर पानथळ नाही का रामसर त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे दुसरं महाराष्ट्र ठिकाणी पहिलं कोणतं आहे नांदूर आहे कोणतं नांदूर मधमेश्वर लोणार सरोवरे आता दुसरं महाराष्ट्राचं झालेलं आहे आणि टोटल भारतातली आता एक्केचाळीस रामसर यादीमधली संख्या झालेली आहे किती एक्केचाळीस कि आणि बाकीच्या बघा हे सगळ्या अवेरसुद्धा औरंगाबादमध्ये घृष्णेश्वरसुद्धा औरंगाबादमध्ये आणि पान सुद्धा पुढे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एवढं सगळं तीन अठरा नंबरचा प्रश्न बघू शकता पितळ खोरालेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये काय विचारलं आपल्याला पितळ खोरालेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम आय एम पी प्रश्न आहे पटकन आन सर्यचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत पितळ खोरानेनी सर्वांनी बरोबर चोईस केलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद पितळ खोरालेनी ही खोराले कुठे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थिती पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद कोणत्या शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये ही लक्षात ठेवा औरंगाबाद चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण वीस नंबरचा प्रश्न काय आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी एकदम आय पी प्रश्न आहे काय प्रश्न आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी मुंबई कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे चला पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर एकवीस नंबरचा प्रश्न काय बघा मीनाम बक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी काय आहे मीना बक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे चेन्नई चेन्नई या ठिकाणी बघा मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बावीस नंबरचा प्रश्न काय आहे प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विर विहिर इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि सर्वांनी बरोबर जॉईस केला ऑप्शन क्रमांक डी सातारा कोणत्या जिल्ह्यामध्ये सातारा चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण तेवीस नंबरचा प्रश्न आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विर विरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हिंगोली कोणत्या जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा हे औढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे पुढचा प्रश्न आहे जंजिरा हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे सर्वांना माहीत पाहिजे जंजिरा हा बघा जलदुर्ग किल्ला आहे ऑप्शन क्रमांक सी कोणता आहे जलदुर्ग लक्षात ठेवा जलदुर्ग चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण पंचवीस नंबरचा प्रश्न काय आहे कोणते शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे कोणते शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पुणे कोणते शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे पुणे शहर आहे सव्वीस नंबरचा प्रश्न काय आहे दौलताबाद किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय विचारलं आपल्याला दौलताबाद किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय आहे एकदम सोपा प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचं तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक आहे देवगिरी दौलताबाद किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय देवगिरी लक्षात ठेवा देवगिरी पुढचा प्रश्न पाहूयात आपण सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे बघा सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीत खालीलपैकी कोठे आहे काय विचारला आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए हरणे लक्षात ठेवा हरणे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था कोणत्या ठिकाणी एकदम महत्वाचा प्रश्न आहे विचार करून उत्तर द्यायचंय आणि सर्वांनी बरोबर केला ऑप्शन क्रमांक आहे पुणे कुठं यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी संस्था ही पुणे जिल्ह्यामध्ये स्थिती कुठं पुण्यात चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे राजी रप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे काय विचारला आपल्याला राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर बघा राजी रफी धबधबा हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थिती कोणत्या गडचिरोली ऑप्शन क्रमांक आहे गडचिरोली तीस नंबरचा प्रश्न आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं होतं सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं होतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी आहे चंद्रपूर कोणत्या चंद्रपूर तर बघा पुणे वनरक्षकला हा लिपिकला प्रश्न विचारला होता दोन हजार चौदा साली तर चंद्रपूर जिल्ह्याचं काय झालं होतं एकोणीसशे ब्याऐंशी रोजी विभाजन झालं होतं सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लक्षात ठेवा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक आहे भगतसिंग कोश्यारी दुसरा आहे संजय राऊत तिसरं आहे बघा मानसिंह याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचबरोबर मित्रांनो तुमचा तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पीडीएफ साठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि बघा जास्तीत जास्त, जास्त माताच्या पोस्ट पाहण्यासाठी आय एम पी आपल्या सुद्धा फॉलो करू शकता त्या ठिकाणी सुद्धा आपण नोकरीला ला लागण्याचा पोस्ट टाकत असतो चला मित्रांनो आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक न सांगेल तर लाईक ला 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 करून टाका आणि आपला दुसरं एक चॅनल आहे शुभम बनसोडे नावाने त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक आहे